भाजप स्थापन वागणूक करते आहे आमच्यासोबत म्हणजे कोणाबरोबर हे मला माहीत नाही. बघा की गजाननराव कीर्ती हे गजाभाऊ कीर्तीकर हे आम्ही एकत्र असताना आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी सुद्धा अशा प्रकारे सोडून जाणं हे आमच्यासाठी फार वेदनादायी होतं. पण आज जे गजाभाऊ बोलत आहेत की त्यांच्या गटाबरोबर मी त्यांना पक्ष मानत नाही, आम्ही त्यांना पक्ष मानत नाही, की त्यांच्या गटाबरोबर सापत्न म्हणजे सावत्रपणाची वागणूक बोलतात किंवा अपमानित केलं जातं. आम्ही काही वेगळं सांगत की भारतीय जनता पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक आहेच आणि या महाराष्ट्रातून शिवसेनेला खतम करण्याच्या भूमिकेतून काम करत होती, म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली. भारतीय जनता पक्ष हा एक अजगर किंवा मगर आहे. आतापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकले, फक्त आम्ही शिवसेना नाही. आता त्यांना अनुभव येतो आहे आणि त्यांना हळूहळू कळेल की शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती या मगरीपासून दूर जाण्याची. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा जो फुटलेला गट आहे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे आणि झालेल्या गटामध्ये दोन गट पडलेले आहेत. पण गजाभाऊ कीर्तीकर यांनी त्यांनी जे सांगितलं तीच भूमिका शिवसेनेची पहिल्यापासून होती आणि त्या चिडीतून आम्ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत, सत्तेत असताना आपल्या लोकांना निधी मिळू दिला नाही, शिवसेनेच्या आमदारांची कामं रखडून ठेवलेली आहेत अनेक ठिकाणी, त्यावेळेला अनेक शब्द दिले होते ते पार पडले नाहीत. केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत शिवसेनेच्या प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत समान भागीदारी वाटेचा असूनसुद्धा शिवसेनेला महत्त्व द्यायचा प्रयत्न केला नाही. अशा वेळेला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या माननीय उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, जी सर्वांशी चर्चा करून घेतली आणि ते गजाभाऊ कीर्तीकर सांगताय की आम्हाला लाथा घालतायत म्हणून, आम्हाला नीट वागवत नाहीत, आम्हाला सासुरवास होतो आहे, आम्हाला खतम करण्याचा प्रयत्न होतो आहे, ते सांगताय. म्हणजे भारतीय जनता पक्षानं त्यांचा मूळ स्वभाव आणि मूळ भूमिका सोडलेली नाही, ते कायम आहे. जर गजाभाऊ कीर्तीकरांसारखा आमचा जुना सहकारी, आमचे जुने सहकारी तिथे जाऊन सुद्धा सुखी नाही आहेत, आनंदी नाही आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्षानं जसं काल म्हणालो हा कोंबड्यांचा खुराडा त्यांनी पाळला आहे, म्हणजे त्यांनी एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे. बोलिये सर, दुसरीकडे बघायचं तर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेले आहेत आणि अमित शहांना ते भेटतात. मला माहीत नाही, त्यांचं हायकमांड दिल्लीमध्ये आहे ना, महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे हा दिल्लीमध्ये. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले ते हेलपाटे मारत आहेत. मला माहीत नाही की देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्यावर काय जबाबदारी आहे, तरी पूर्वी ते विरोधी पक्षनेते होते शिवसेनेबरोबर असताना, उत्तम विरोधी पक्षनेते होते, त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री झाले. काल पाहिलं की ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत होते. त्यांच्यावर केंद्रानं काय काय जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत ते पाहावं लागतं. पण फार चांगला माणूस आहे देवेंद्र फडणवीस, मला त्यांची दया येते, कीव येते आणि अशा प्रकारे त्यांच्यावरती जी वेळ आलेली आहे त्याबद्दल मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना लवकर या संकटातून ईश्वराने सोडवावं.
सर बाबा बागेश्वर का एक बयान लगातार लगातार आ रहा है। अर्बन नक्षलवाद आता विद्यापीठामध्ये देखील शिरू पाहतो आहे असं प्रकारचं विधान फडणवीसांनी केलेलं, त्याला जबाबदार कोण? गृहमंत्री कोण आहे? गृहमंत्री कोण आहे? तेच मुख्यमंत्री असताना जी दंगल उसळली या महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव, तेव्हा सुद्धा त्यांनी हाच आरोप केला होता की अर्बन नक्षलवाद, मग अजून तुम्ही तो मोडून काढला शकला नसाल तर तुमचं अपयश आहे। हा विचार का फोफावतो आहे? कारण तुमच्या गृहमंत्री कोण आहेत? तेच मुख्यमंत्री असताना जी दंगल उसळली या महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव, तेव्हासुद्धा त्यांनी हाच आरोप केला होता की अर्बन नक्षलवाद, मग अजून तुम्ही तो मोडून काढला शकला नसाल तर तुमचं अपयश आहे। हा विचार का फोफावतो आहे? कारण तुमच्या व्यवस्थेविरुद्ध हे बंड आहे। तुम्ही ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तुमचं सरकार शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मजुरांच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर काम करण्यामध्ये आपण अपयशी आहात, म्हणून अशा प्रकारच्या वृत्ती आणि प्रवृत्ती फोफावत आहेत, हे तुमच्या सरकारचं अपयश आहे केंद्राचं आणि महाराष्ट्राचं। नक्षलवादाचा मूळ विचार जर तुम्ही समजून घेतला आणि नक्षलवादाच्या नावाखाली तुम्ही अत्यंत निरपराध आणि चुकीच्या लोकांना अटक करता, तेल तुकड्यांच्या प्रकरणात कोर्टाने काय सांगितलं, गुरावारा राव प्रकरणात काय झालं, जे एक वृद्ध मिस्टर स्वामी की तुरुंगात मेले त्यांच्या संदर्भात कोर्टाने काय सांगितलं, विचार तुम्ही केला पाहिजे। तुम्ही गृहमंत्री आहात, कोणत्या प्रकरणामध्ये गृहखात्याचा गैरवापर करून लोकांना अडकवून त्यांना नक्षलवादी दहशतवादी आर्थिक दहशतवादी ठरवून म्हणजे राज्य करताय, त्याच्या विरुद्ध उठाव आहे। सर पण कीर्तिकरांचं जे सीएम शिंदे आज दिल्ली में है, नीति आयोग की मीटिंग है, काउंसिल की इकोनॉमिक काउंसिल की मीटिंग है, बाकी जो नॉन बीजेपी के जो स्टेट्स हैं उनके मुख्यमंत्री भी बॉयकॉट कर रहे हैं, वो जो मीटिंग है उसमें पार्टिसिपेट नहीं करते हैं, कहीं ना कहीं एक और प्रतीक आप देख रहे हैं जो अपोजिशन यूनाइटेड हुआ है उसमें। देखिए बात ये अपोजिशन यूनिटी की नहीं है, अगर नीति आयोग के ऊपर अगर कोई मुख्यमंत्री जो भाजपा शासित राज्य का नहीं है वो अगर बहिष्कार कर रहा है तो उसका मतलब देखिए कि उसके साथ उनके सरकार के साथ उनके साथ नीति आयोग और सरकार ठीक से बर्ताव नहीं कर रहा, वो दुखी है। केजरीवाल जी ने बहिष्कार किया है, ममता जी ने बहिष्कार किया है, जो उनकी चमचेगिरी नहीं कर रहे हैं उनके साथ ये नीति आयोग का बर्ताव उनकी मांगे पूरी नहीं कर, ये सबको मालूम है। सर सिंधु फैक्शन के अंदर दो फैक्शन हो गए हैं, दो नहीं तीन हो गए, ये क्या बेसिस है ऐसा कहने? देखिए उद्धव ठाकरे जी ने जिस मुद्दे पर भारतीय जनता पार्टी से दूरी की है, यही आप गजानन कीर्तिकर उस गुट के जो नेता है जो हमारे साथी रहे सीनियर हमारे साथ रहे, उसी ने तो यही बात कही ना कि भारतीय जनता पार्टी हमें ख़त्म करने जा रही है, भारतीय जनता पार्टी हमारे साथ सौहार्द कर रही है, भारतीय जनता पार्टी हमें अपमानित कर रही है, भारतीय जनता पार्टी जो है वो अपने एनडीए में जो साथी है उनके साथ ठीक व्यवहार नहीं कर रही है, हमको मान सम्मान नहीं दे रहे, हम क्या अलग बोल रहे थे जब हम एनडीए में थे, जब हम महाराष्ट्र में और दिल्ली में एनडीए में थे तो हमारी भी यही मांग थी, यही बात थी, और इसी मुद्दे पर ही हमने बीजेपी के साथ छोड़ा है। तो मुझे लगता है बीजेपी के स्वभाव में कोई सुधार नहीं आया है, आज भी अपने जो मित्र पक्ष है उनके साथ वही व्यवहार उनका चल रहा है और वही चलता रहेगा, जो आपने साथ आता है उनको कुछ समय के लिए दीजिए और उनको निकल जाए। सर ऐसे तोड़ हो सकता है आने वाले दिनों में? हमको इंटरेस्ट नहीं है, वो अपने आप खत्म हो जाए। कॉन्फिडेंस से कह रहे हैं कि ऐसे फैक्शंस होंगे तो क्या आपके संबंध परती से मार्ग मोकळे असतील का, असे अनेक कामगार असतील का? बघा माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे, ज्याने या पद्धतीनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, बेमानी केली, जे फक्त पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही, ही आमची नाही, ही या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेची आणि असंख्य शिवसैनिकांची इच्छा,
आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावं लागेल. लक्षात घ्या, रोष आहे त्यांच्याविषयी आणि हा रोष निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त. अपना दुखड़ा दुखड़ा रोते हैं, बात करते हैं, हमेशा कब मिलते हैं, कभी कभी मैसेज देते हैं, ये तो है. और कल तो अपने बात गजानन कीर्तिकर जी ने खुलेआम व्यक्त की है, यही सबकी भावना है. चाहे चेहरे पे कुछ भी हो, पर उन लोगों के लिए असली चेहरे अलग है. ऐसे लोगों के लिए दरवाजे बंद होने चाहिए पूरे देश में, किसी भी पार्टी में. जो बेईमानी करते हैं पार्टी से, उनके साथ सिर्फ कानूनन नहीं, इस प्रकार से भी व्यवहार होना चाहिए कि जो पार्टी छोड़कर चले गए हैं उनको वापस दरवाजे नहीं खोलने चाहिए. विधानसभा अध्यक्ष को फैसला लेने का अधिकार दिया है कि कौन सी पार्टी असली है, कौन सी नकली. सुप्रीम कोर्ट ने पुराना हो गया, उसमें जानकारी ये सामने आ रही है कि विधानसभा अध्यक्ष और विधिमंडल जो है वो चुनाव आयोग के पास गए हैं, उन्होंने उनसे जानकारी मांगी है कि असली मांगने जो होता है वो देखते रहेंगे हम. कहीं ना कहीं फेवर करने की कोशिश की जा रही है, कितने फेवर करेंगे हम देखेंगे. सर, पुण्यामध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे अशा पार्श्वभूमीवर अजित पवारांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की ज्याची जिथे जास्त ताकद त्याला त्या ठिकाणची जागा दिली जाईल. बघूया ना, आता असं आहे की ताकद कशी काय आजमावणार आपण. नक्कीच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असेल असं, काँग्रेसची ताकद जास्त असेल असं अजित रावांच्या म्हणण्यावरून वाटतं आहे. पण अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, त्यानंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. शेवटी महाविकास आघाडीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे, कोणताही महत्त्वाचा निर्णय हा तीन पक्षाच्या प्रमुख लोकांनी एकत्र बसून घ्यायचा. आणि कोणाची कुठे किती ताकद आहे त्याचं मोजमाप हळूहळू सुरू आहे. स्टोरी बारे में जवाब दिया है, आया है, नोटिस दिया गया है सर, जान से मारने की धमकी तक मिल रही है. इस पर आप जो है किस तरीके से देखते हैं, केरला के बाद वेस्ट बंगाल और 2024 के इलेक्शन सामने हैं. हम भी महाराष्ट्र में एक सिनेमा बना रहे, फिल्म बना रहे, द खोखा स्टोरी, द खोखा स्टोरी हम बना रहे. अब केरला स्टोरी, कश्मीर फाइल, ताशकंद फाइल, बंगाल फाइल, हाँ, गुजरात फाइल, तो महाराष्ट्र की भी खोखा स्टोरी है, तो हम खोखा स्टोरी भी फिल्म बना रहे हैं. कर्नाटका के मंत्री हैं प्रियांक खड़गे, जो खड़गे जी के लड़के हैं, उनका कहना है कि आरएसएस और बजरंग दल अगर बैंक करने की बात करी है सर उन्होंने, अगर लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब करते हैं. अजित दादा ने कि शिवसेना होना चाहिए. नक्कीच अजित दादा बरोबर बोलते हैं, आमचंही तेज म्हणणं आहे. काल मी असं ऐकलं वाचलं की भारतीय जनता पक्षाचे एक नेते सांगत होते की मुंबईचा महापौर आमचाच होईल, पण त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतील ना. महापौर दिल्लीतून नेमता येत नाही ना, निवडणुका घ्या मग समजे कोणाचा महापौर होत आहे. चले सर, एक लास्ट हिंदी सर.